हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मज्जेत असाल आता अंधार झालेला आहे माझी डिनर बनवायची वेळ झालेली आहे तर आज डिनरमध्ये ट्रमस्टिक बनवणार आहे आणि सोबतच एक भाजी जे की विंटर स्पेशल आहे आणि ती भाजी जसं डिलेवरी झालेल्या स्त्रियांसाठी पण खूप छान असते तर आज त्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला किचनमध्ये इथे मी दोन बारीक आ, कांदे कट करून घेतलेले त्यानंतर एक टमाटर घेतलेला त्याला पण कट करून घेत आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आज मी कशाची भाजी बनवत आहे तर हे पोटलीमध्ये बांधून ठेवलेलं आहे तर हे आहे मेथी दाना जे ट्राय असते ना मेथी ते तर त्याला मी भिजत घातलेलं होतं आणि छान भिजल्यानंतर मी कपड्यामध्ये बांधून ठेवलं आणि दोन दिवसांनी बघा छान मस्त कोंब आलेले आहेत आणि आज याची भाजी बनवत आहे मी जसं की हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये हिरवी भाजी मेथीची मार्केटमध्ये बरीच विकायला येत असते पण फ्रेंड्स मेथीदानासुद्धा खूप फायदाच असतात जसं थंडी चालू झाली तर आपल्या शरीराचं दुखणं नसा आकळणं ह्या सर्व प्रॉब्लेम होतच असतात थंडीमध्ये पण जर आपण नेहमी याचं सेवन केलं मेथीदाण्याचं तर बराच आराम होत असतो तर आधीच्या लोकांना मेथीदाण्या च्या भाजी वगैरे ना बनवतच असायच्या पण आता जर बघितलं तर हे कसं ना मेथीदाणा कडू वाटतं म्हणून कोणी बनवत नाही पण मी कसं ना हिवाळा सुरू झाला की मेथी मेथीदाण्याची भाजी आवर्जून बनवतेच तर इथे ना तेलामध्ये मी टाकलेली अर्धा चम्मच राई अर्धा चम्मच जिरा आणि एक कटोरीभर म्हणजे दोन आपले जे बारीक कांद, कापलेले कांदे होते ते टाकलेले आता हे छान कांदे सॉफ्ट होईपर्यंत पकू द्यायचं आहे त्यानंतर इथे आहे अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि मी ज्या पद्धतीने बनवत आहे ना फ्रेंड्स या पद्धतीने जर तुम्ही बनवाल ना बिलकुल मेथीची भाजी मेथीच्या दाण्याची भाजी कळू नाही वाटत तर नक्की ट्राय कराल तर इथे एक चम्मच मी रेड मिरच पावडर थोडंसं मी हळद टाकलेलं त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकलेलं आणि टमाटर टाकलेलं आहे तर आता हे जे टमाटर आहे हे छान सॉफ्ट होपर्यंत पकू द्यायचं म्हणून इथे मी झाकून ठेवलेलं होतं आणि आता टमाटर बघा मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर आता हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर माझी सुद्धा मेथी ना मेथीची भाजी बनवते तर तिच्याच पद्धतीने मी पण बनवत आहे पण ती कधी कोकम वगैरे तिने कधी टाकलं नाही पण हे कोकम जर टाकलं ना तर मेथीची भाजी अजूनच टेस्टी बनते कारण हे कोकम कसं थोडं आंबटसर असते तर या भाजीला ना थोडं आंबट तिखट आणि गोड अशा चव येतो त्यामुळे ही भाजी खाताना खूपच टेस्टी वाटते आता कोकम टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही कोकमच्या ऐवजी निंबूचा रस पण टाकू शकता पण मग तुम्हाला निंबूचा ना लास्टमध्ये टाकावा लागेल पण कोकम जर असेल तर कोकमच टाका कोकमचा टेस्ट इथे खूप छान येतो त्यानंतर इथे एक चम्मच मी टाकलेला आहे देसी गूळ आणि आजची ही जी भाजी आहे ही सुखीच बनवत आहे त्यामुळे पाणी बस थोडं किंचित टाकलेलं की कि जे मेथीचे दाणे आहेत ते छान सॉफ्ट व्हावे यासाठी म्हणून कारण दाणे छान पकलेले राहील तरच खाण्यात मज्जा येईल तर आता हे बघा आपण छान मिक्स करून झाकून ठेवणार आहे तर भाजी बघायसाठी ठेवलेली आहे आणि आता मी हॉलमध्ये आली बेबी काय करत आहे म्हणून बघायसाठी तर तिचे तेच असते कागद फाळफूळ करून फेकणं तर आता भाजी बघतपर्यंत परत सलाद बनवून घेते जा तर इथे काकडी घेतलेली आहे त्याच्यानंतर गाजर आहे आणि बीटरूट तर हे आता मी छान वॉश केल्यानंतर याचंवरचं साल जे आहे ते काढून घेतलेलं आणि किसून घेत आहे आपल्या ज्याने जसं काकडी बीटरूट असं म्हणजे कट करून खाऊन होत नसेल ना तर आज मी ज्या प्रकारे बनवून दाखवणार आहे ना तशा प्रकारे जर तुम्ही सलाद बनवून खाल्लं ना तर नक्कीच तुम्हाला ना ते परत परत बनवून खावंचं वाटेल कारण खूप टेस्टी वाटते तर मी पण ना वेगवेगळे सलाद बनवतच राहते कारण एकच एक असं कट करून तर खायची बिलकुल इच्छा होत नाही तर मग मी अशा प्रकारे चटणी किंवा मग असे वेगवेगळे प्रकारचे सलाद वगैरे बनवते ना तर ते खरंच खूप टेस्टी वाटते आणि त्यानिमित्तानं खाऊनसुद्धा होतं तर आता जे पण मी इथे व्हेजिटेबल घेतलेले आहेत यामध्ये कसं ना भरपूर प्रमाणामध्ये ज्यूस असतं तर आपण जी आता सलाद बनवणार आहोत तर ते त्यासाठी ना याचं ज्यूस काढणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग जे आपण पन सलाद बनवू ते टेस्टी नाही वाटणार तर मी ना आधी काकडीचा छान रस काढून घेतलेला त्यानंतर बीटरूटचा पण काढून घेतलेला आणि आता गाजरचा पण काढून घेत आहे छान दाबून दाबून पूर्ण काढून घेतलेला आणि बघा इथे ज्यूस आहे तर हा ज्यूस फेकायचा नाही आहे तर हा ज्यूस आपण असा पण पिऊ शकतो नाहीतर मग यामध्ये थोडंसं निंबूचा रस काळी मिरी पावडर थोडंसं मीठ टाकून पण पिता येतं पण मी तर असंच पिऊन घेते कारण मला असंच आवडते प्या पे, प्यायला तर हा बघा अर्धा ग्लास ज्यूस निघालेला आहे थोडं बेबीला पाजून पाहते सरती पिईन तर ठीकच आहे नाहीतर मग मी पीईल तर हा ज्यूस काही खूप असा कडू वगैरे असा काही नाही आहे पण असं याला काही असं विशेष असा टेस्ट पण नाही आहे पण तरी आपल्या हेल्थसाठी छान आहे म्हटल्यावरती तर तोच विचार करून मी पिऊन घेते आणि बेबीला पण दिलं यामध्ये जर अजून मीठ वगैरे टाकलं असतं तर खूपच टेस्टी झालं असतं तर मला नव्हतंच टाकायचं आणि बेबीने थोडं पिलेलं त्यानंतर मग मी पण पिलेलं तर असं आम्ही दोघींनी मिळून हा ज्यूस फिनिश केलेला तर चला आता सलाद बनवूया तर इथे मी दही घेतलेलं आहे जे की एकदम गाढं दही आहे दहीमधलं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं मीठ आणि हे दही यावरती टाकून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अशी कलरफुल आणि टेस्टी आपलं सलाद तयार आहे तुम्हाला जर दही नसेल टाकायचं तर त्याऐवजी तुम्ही निंबूचा रस काळी मिरी पावडर पण टाकू शकता आणि मी इथे काळी मिरी पावडर नव्हतं टाकलेला तर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता त्याच्यामुळे अजूनच छान वाटेल सलाद तर आता भाजी झालेली आहे वरून बऱ्यापैकी मी कोथिंबीर टाकलेली तर बघा आपली मेथीदाण्याची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी फ्रेंड्स खरंच खूप टेस्टी वाटते आता हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर अशा पद्धतीने नक्की बनवाल आणि आज माझं डिनरमध्ये आहे ड्रमस्टिक त्यानंतर चपाती ड्रमस्टिक हे मी मसाल्याची बनवलेली आणि मसाल्याचीच खूप छान वाटते त्यानंतर सुखी मेथीदाण्याची भाजीची की मस्त गोड आंबट आणि तिखट चव आहे आणि माझं फेवरेट असं सलाद आणि जे सलाद मी बनवलेलं आहे ना हे एकटीच मी पूर्ण फिनिश करू शकते कारण मला हे सलाद ना अशा पद्धतीने बनवलेलं खूप आवडते तर थाली तयार झालेली आहे तर या तुम्ही पण जेवण करायला एकदम हेल्दी अशी थाली आहे आणि हिवाळ्यामध्ये हे सर्व वस्तू तुम्ही पण नक्की खा सलादमुळे कसं ना पोट पण भरते आणि आपलं वेट वाढत नाही त्याच्यामुळे सलाद हे छान असते आणि तुम्ही पण बघितलं असेल माझं आधीचं वजन किती जास्त होतं आणि तेव्हापासून मी माझं वजन बिलकुल वाढू नाही देत आहे पन्नासच्या वरती मी माझं वजन जाऊच नाही देत आहे तर ह्या सर्व वस्तू मी नेहमी खात राहते हेल्दीज याच्यासाठीच म्हणून मी हेल्दी वस्तू पण बनवते असं नाही की मी काही बनवत नाही नवीन नवीन रेसिपीज मला बनवायला आवडतात खायला आवडतात इतरांना चरायला पण आवडतात पण हेल्दी पद्धतीने मैदा किंवा साखर किंवा पॅकेज फूड बिलकुल मी नाहीस घरी आणत पण नाही आणि खात पण नाही ते कसं ना मिस्टर किंवा मुलं वगैरे बाहेर कधी गेले तर खात असतील पण मी बिलकुल नाही खात तर मेथी दण्याची भाजी खरंच फ्रेंड्स खूप छान झालेली आहे इवांशीला चारून देत होती पण ती खायला आज तयार नव्हती कारण तिचं पोट भरलेलं आहे तर चला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय